मी तेच म्हणतोय, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि हे सरकार मागच्या सारखं हाताची घडी घालून बसणारं सरकार नाही. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही याची एकदा माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे. म्हणून जे आता द्यायचंय ते कॉन्क्रीट टिकणारं कायदे. मी मगाशी पण समाप्त म्हणजे माझा बोलण्याचं समाप्त करताना सांगितलं की गेलं जरी कोर्टामध्ये तरी ते कायद्याच्या चौकटीत बसणारं भक्कम त्याला लॉ सपोर्ट असणार असलं पाहिजे, हे आमचं मत आहे. सरकार आहे तोपर्यंत आरक्षण मराठ्यांना मिळेल का असा प्रश्न आता उपस्थित आहे. मी तेच म्हणतोय, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि हे सरकार मागच्या सारखं हाताची घडी घालून बसणारं सरकार नाही. मला परत आता ते बोलायची वेळ येऊ नये. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही याची एकदा माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे. त्यावेळी कोण कमी पडलं, त्यावेळी कुणावरती ही जबाबदारी होती, ही सुद्धा एकदा आपण सुद्धा माध्यमांनी त्याच्या खोलमध्ये गेलं पाहिजे. आम्ही आज त्याच्या खोलात का जात नाही, तर आज आम्हाला हे दोन महत्वाचे विषय आहेत. जस्टिस शिंदे समितीचा अहवाल, त्याप्रमाणे ज्यांच्याकडे पूर्वी ओबीसीचे कुणबी दाखले होते ते प्राप्त ते मिळवणं, आणि दुसरं सुप्रीम कोर्टातलं क्युरिटी पिटिशन हे लवकरात लवकर बोर्डावर घेऊन आपली मराठा आरक्षणाची बाजू त्यांच्या पुढे मांडणं आणि सुप्रीम कोर्टाची मंजुरीची मोहर त्याच्यावर उठवणं, ह्या दोन प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत. त्याला आम्ही सध्या महत्व देतो. म्हणजे लोक आता मी हे लाईव्ह पण करते, लोक लाईव्ह मध्ये विचारतात की एका रात्रीत अधिवेशन, एका रात्रीत सरकार बदलू शकतं तर एका रात्रीत समिती अधिवेशन घेऊन या गोष्टी का बदलू शकत नाही. मला एकच सांगायचं आहे की कॉन्क्रीट टिकणारा अधिवेशन आरक्षण आम्हाला नक्की करायचं आहे. एक अधिवेशन घ्यायला सरकारची कुठेही ना नाही. मंत्रिमंडळाची सलग दिवस दोन दिवस बैठक घ्यायला सुद्धा सरकारची कुठं ना नाही. पण समजा आम्ही हा लोकांच्या आग्रहाप्रमाणे निर्णय घेतला आणि जर तो कायद्यात अडकला, तो कायद्यानं रद्द ठरवला, कोर्टानं रद्द ठरवला, तर आपल्या पायावर आपण दगड पाडून घेतल्यासारखं होणार आहे असं माझं मत आहे. म्हणून जे आता द्यायचंय ते कॉन्क्रीट टिकणारं कायदे. मी मगाशी पण समाप्त म्हणजे माझा बोलण्याचं समाप्त करताना सांगितलं की गेलं जरी कोर्टामध्ये तरी ते कायद्याच्या चौकटीत बसणारं भक्कम त्याला लॉ सपोर्ट असणार असलं पाहिजे, हे आमचं मत आहे.